सकल मराठा सकल मराठा संघ आहे. सामाजिक विषयासाठी गोरगरिबांना अन्याय होणार लोकांसाठी लढणारी संघटना आहे. तर आमच्याकडे ती बँक फायनान्स आणि बजाज फायनान्स वगैरे अशा फायनान्सच्या जे तक्रारी आहेत की घरी घरी जाऊन जबरदस्ती लोन वसूल करण्याचे हे प्रकार शासनाने नोव्हेंबरपर्यंतचा सर्वांना टाईम दिलेला आहे की बँकेचे हप्ते ह्या फायनान्सवाल्यांनी घरी जाऊन लोकांना त्रास देऊ नये त्यासाठी काय सवलत द्यावी ह्यासाठी सांगितलं असतानासुद्धा आता 2-3 महिने कोरोनाच्या महामारीच्या संकटामध्ये एक आर्थिक संकट तर ओढवले तर लोकांचे काम धंदे बंद झालेले त्या ह्याच्यात लोकांना काम नसल्याकारणाने आजच्या ह्या येण्याचं कारण की बचत गटातल्या महिला आमच्याकडे काही झाल्या होत्या. त्या बचत गटाच्या महिलांनी आम्हाला सांगितलं की आमच्या घरी येऊन हे जबरदस्ती लोन वसूल करण्याचं काम चालू आहे. तर आम्ही मराठा मागास संघाच्या वतीने आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिले की ह्याच्यावरती तुम्ही काहीतरी तोडगा करून ते गरीब शेतकरी या बचत गटातल्या महिलांना न्याय मिळवून द्यावा ह्यासाठी आम्ही आज हे निवेदन दिले. ह्या हे त्यांना देऊन निवेदन देऊन सुद्धा त्यांनी ऐकलं नाही तर उद्या मराठा महासंघ आंदोलन करणार. मी संदीप शिवाजी फडतरे सातारा तालुका सकल मराठा महासंघाचा उपाध्यक्ष या नाते सकल मराठा महासंघाचा उपाध्यक्ष संघाचा उपाध्यक्ष. तर आज आम्ही जे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे तर आपल्या ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील जे बचत गट वगैरे आहेत बँकिंग हप्ते आहेत ते हप्ते जे बँकिंग कर्मचारी त्या लोकांना नाहक त्रास देत आहेत. सरकारी नियमानुसार त्यांना हप्त्याला सवलती देण्यासाठी शासनाने सुद्धा जार काढलेला आहे तर त्याची काही अंमलबजावणी होत नाही. तर काही महिला आमच्या संपर्कात येऊन आम्हाला रिसर निवेदन दिलेलं आहे की तरी हा नाहक त्रास आम्हाला होतो आहे तर आम्ही त्यानिमित्तानं कलेक्टर ऑफिसला एक निवेदन दिलेलं आहे की ह्यांना थोडीशी सवलत देऊन ह्यांच्यावर जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाविरोधात आम्ही एक कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आणि जर आमची जी मागणी जर मान्य केली नाही तर आम्ही एक मोठ्या प्रकारे एक आंदोलन करणार आहोत.